दोन दिवसापूर्वीची गोष्ट, बरेच लोक माझ्याकडे या संदर्भात येऊन गेले, भेटून गेले, बोलून गेले, परंतु परवा दिवशी पुणे महानगरपालिकेचे कमिशनर मला येऊन भेटून गेले आणि विषय होता स्मार्ट सिटी. मी संपूर्ण त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. मला असं वाटतं की आता बऱ्याच लोकांपर्यंत पत्रकं वगैरे पोहोचलेली आहेत, नागरिकांपर्यंत कोणत्या गोष्टी हव्यात, कोणत्या गोष्टी नकोय, काय काय. परंतु एकदा मला असं वाटतं की नागरिकांपर्यंत ही गोष्ट पोहोचणं, लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचणं ही अत्यंत गरजेची आहे. कारण कोणालाही आपलं शहर हे उत्तम झालेलं हे कोणाला आवडणार नाही, प्रत्येकाला आवडेल. आणि त्या दृष्टिकोनातून जर समजा कोणी विचारलं की बाबा तुला काय वाटतं या शहरामध्ये काय व्हावं असं वाटतं, तर प्रत्येक जण नागरिक आपलं उत्तर देईलच की मला हे व्हावं असं वाटतं, मला ते व्हावं असं वाटतं. पण मुळात ही स्मार्ट सिटी ही योजना जर समजा आपण बघितली तर ही अत्यंत फसवी योजना आहे. या संपूर्ण योजनेमध्ये केंद्र सरकार 100 कोटी रुपये टाकले, वर्षाला 100 कोटी. राज्य सरकार 50 कोटी रुपये टाकलं आणि महानगरपालिका 50 कोटी रुपये टाकलं म्हणजे या शहरांसाठी. म्हणजे साधारणपणे आपण बघितलं तर ही केंद्र सरकारची योजना 5 वर्षाला 500 कोटीच रुपये देणार. 500 कोटी रुपये तुम्ही या शहरांना देणार, ज्या शहरांचं बजेट आता मुंबई सारखं शहर आहे, या मुंबई सारख्या शहराचं बजेट 35,000 कोटीच आहे. या 35,000 कोटीच्या शहराला तुम्ही 100 कोटी 500 कोटी रुपये देणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी तुमची योजना, बरं त्या योजना महानगरपालिकेतर्फे राबवल्या जातातच की. हा सगळा एक राजकीय खेळ आहे जो केंद्र सरकार आता चालवते की जेणेकरून जे शहरामध्ये जी इतर वेगवेगळ्या महानगरपालिका वेगवेगळ्या राजकीय पक्षांबरोबर आहेत, पक्षांकडे आहेत, की तिथे जे महानगरपालिका चांगलं काम करेल ते उद्या यांच्याकडे काय, यांच्याकडे पैसे आहेत, जाहिराती करणार, वर्तमानपत्रात जाहिरात देणार, टेलिव्हिजनला जाहिरात देणार, सोशल मीडियात काय चालू असतात माणसं पेड वर्कर, आणि मग उद्या दाखवणार की हे तुम्ही केलेलं काम हे आम्हीच केलंय, हे सगळं स्मार्ट सिटीच्या योजनेतून झालेलं आहे. जे लोकांना माहितीच नाही, लोकांना असं वाटणार की स्मार्ट सिटी म्हणजे हे सगळं केंद्र सरकारची योजना, किती पैसे आले, किती पैसे दिले, काय झाले माहिती नाही. मुळात पहिल्यांदा या महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे, अशा ठिकाणी मुळात केंद्र सरकारने लुडबुड का करावी आणि केंद्राला जर मदत करायचीच असेल त्या शहराला तर करावी. या शहरांसाठी म्हणून कोणत्या योजना हव्या आहेत या आम्ही योजना पाठवून देऊ, त्याच्यासाठी तुम्ही पैसे द्या आम्हाला. जे आजपर्यंत येत आले ती कुठची ती योजना JNNURM त्याच्या अंडर पैसे येत होतेच की, पण कधी केंद्राने बोंब नाही मारली हे आम्ही करतोय आम्ही करतोय आम्ही करतोय म्हणून. केंद्राचं आणि राज्याचं कर्तव्य आहे की ही शहरं नीट झाली पाहिजेत, चांगली झाली पाहिजेत, जी नवीन येणारी जी शहरं आहेत ती नीट सुदृढ झाली पाहिजेत. हे केंद्राचं आणि राज्याचं कर्तव्य आहे, केंद्र आणि राज्याने त्याला पैसे दिले पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही वेगळी कंपनी कशाला स्थापन करताय. या सगळ्या याच्यामध्ये मला अजूनही आठवतं की जे आज नरेंद्र मोदी ही योजना घेऊन येत आहेत तेच नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना असं म्हणाले होते की आम्ही 1 रुपया टॅक्स म्हणून केंद्र सरकारला भरणार नाही, केंद्राकडनं आम्हाला 1 रुपया आम्हाला गुजरातला नको, आम्ही आमच्या जीवावरती गुजरात राज्य चालू. हे बोलणारे नरेंद्र मोदी आज महानगरपालिकांमध्ये घुसत आहे. तुम्ही केंद्रात आहात, केंद्रातली जी तुमच्याकडे खाती आहेत त्याच्यावरती तुम्ही देशामधल्या सगळ्या शहरांना तुम्ही मदत केली पाहिजे. त्याच्यासाठी वेगळं एक काहीतरी गोंडस नाव द्यायचं त्याला आणि एक आपलं किल्लूस परत करून द्यायचं स्मार्ट सिटीच्या नावाखाली कशासाठी. तुम्ही एक करू शकता की बाबा तुम्ही महानगरपालिकांना गाईडलाईन देऊ शकता, काही चुकत असेल तर तुम्ही सुधारू शकता, त्यांना सांगू शकता की या गोष्टी झाल्या पाहिजे. तुमची कसली कंपनी स्थापन करताय तुम्ही?
आजच मला असं वाटतं इकॉनॉमिक टाइम्सला आज आर्टिकल आलेलं आहे, कुठच्याही राज्याने अजूनपर्यंत स्मार्ट सिटीचा 15 डिसेंबर त्यांची काही डेडलाईन आहे, परंतु कुठच्याही राज्याने अजूनपर्यंत कुठचाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला नाही, याचं कारण या संपूर्ण योजनेमध्ये जरा शंका आहेत. आणि एक पूर्णपणे पॉलिटिकल कॅम्पेन या लेवलवरतीच हे करणार. आता दुसरी योजना बघा, हे पत्रक, हे अशी पत्रकं वाटतात जशी पुण्यामध्ये वाटली, जशी आता ठाण्यामध्ये आहे. काय पत्रक वाटतात माझ्या मनातलं ठाणं, लोकांकडे प्रत्येकाकडे पत्र जात आहे, माझ्या मनातलं ठाणं, जसं पुण्यात पण गेलं असणार तसं अनेक शहरात जात, माझ्या मनातलं ठाणे संपूर्ण शहरासाठी आपल्या प्राधान्यानुसार खालीलपैकी कोणते दोन पर्याय सूचीमध्ये तुम्ही निवडा. दोन पर्याय लोकांनी यातले दोन पर्याय निवडायचे. कुठला? 24 तास पाणी, एकाच खिडकीतून विविध सुविधांची प्राप्ती, ऑनलाईन महानगरपालिका सुविधा आणि महिला व मुलांसाठी सुरक्षितता. चारही महत्वाचे आहेत, त्यातले दोन निवडा. माझ्या मनातलं स्मार्ट करावयाचा परिसर शहरातला, स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत खालीलपैकी शहराच्या कोणत्या एका भागाचा विकास प्राधान्याने करावा असं वाटतं. एका यांचे स्मार्ट सिटीचे उद्योग कुठला? स्टेशन परिसर का गजबजलेला परिसर का खाडी किनारा का नव्याने विकसित होणारा परिसर? चारही महत्वाचे आहेत. मग त्याच्यासाठी तुम्ही कंपनी कसली फॉर्म करताय? या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेने केल्या पाहिजेत, हे तुम्ही तसं सांगितलं पाहिजे ना. होतंय की नाही होतंय, मला असं वाटतं एवढी गोष्ट केंद्र सरकारने पाहावी. याच्या पलीकडे तुमचा काय संबंध या गोष्टींशी? आणि या सगळ्या फसव्या योजना आहेत. मी आता तुम्हाला सांगतो, योजना ही आता मी आणली इथे, काहीतरी नवीन एक अमृत योजना म्हणून काढली. अमृत म्हणजे काय? JNNURM स्कीम जी होती त्याचं नाव बदललं आता. तुमची नेहरू आमची अटलची, अटल मिशन फॉर रिजनरेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. आता याच्यामध्ये ही योजना 500 शहरांमध्ये देशातली 500 शहरं 5 वर्षासाठी राबवली जाणार आहे, ज्याच्यासाठी केंद्र सरकारने 50,000 कोटी रुपये बाजूला काढून ठेवले. म्हणजे प्रत्येक शहराला 100 कोटी 5 वर्षासाठी, म्हणजे 20 कोटी दरवर्षी. काय होतंय त्या दरवर्षी 20 कोटीमध्ये? मुंबई शहराचं, पुणे शहराचं, नाशिकचं, नागपूरचं, औरंगाबाद, काय होतंय काय त्या 20 कोटीमध्ये? यात मुंबई, पुणे, नागपूर सारखी शहरं तर आहेतच आहेत, पण वर्धा, यवतमाळ अशी शहर आहेत. अशी 44 शहरं महाराष्ट्रातली, बाकी देशभरातली. आता करावयाच्या गोष्टी बघा. 20 कोटी शहरातील प्रत्येक घराला नळानं पाणी पुरवणे आणि मुलांनी सरावण्यासाठी व्यवस्था करणे, झाडे लावणे, मोकळ्या जागा आणि पार्क्स निर्माण करणे, लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी आणि प्रदूषण कमी व्हावं म्हणून तशी व्यवस्था बळकट करणे, शक्य आहे का 20 कोटी रुपयांमध्ये? या नुसत्या योजना फक्त धडाधड तुमच्या तोंडावरती फक्त मारतायत, लोकांना समजत नाहीये हे नक्की किती पैसे देणार आहेत, काय पैसे देणार आहेत, काय होणार आहे, काय घडणार आहे. मी आज इतर अनेक राजकीय पक्षातल्या अनेकांशी बोललो, मी अधिकाऱ्यांशी बोललो, मी त्या आयुक्तांशी बोललो, मी सरकारी अधिकाऱ्यांशी बोललो. सरकारी अधिकारी बोलले, अहो ही सगळी धुळफेक आहे नुसती, यातनं काही घडणार नाही, यातनं काही होणार नाही. मला असं वाटतं महानगरपालिका या सगळ्या गोष्टींना त्यांनी बळकटी दिली पाहिजे, केंद्र सरकारने बळकट केलं पाहिजे, त्यांना तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे, त्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना तुम्ही पैसे दिले पाहिजेत. आणि उद्या आज आम्ही कामं करायची आणि निवडणुकीच्या तोंडावरती हे सगळे कॅम्पेन करणार. स्मार्ट सिटी आम्ही केलं, हे हेतू स्वच्छ असता तरी मी समजू शकलो असतो, हेतूच चुकीचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी एक तुकडा आमच्या समोर टाकणार आहे 100 कोटीचा या सगळ्या महानगरपालिकांसमोर, आणि तो लोकांनी निमूटपणे बघून घ्यायचा, ऐकून घ्यायचा. कशासाठी ऐकून घ्यायचा? मी उद्या समजू शकतो की बाबा एखाद्या शहरासाठी म्हणून केंद्र सरकारने बाबा समजा मुंबईसारखं शहर आहे, या मुंबईसारख्या शहराला समजा सांगितलं की वर्षाला आम्ही 5,000 कोटी रुपये देऊ, समजू शकतो. महत्वाची मेजर अमाऊंट आहे. पुण्यासारखं शहर आहे त्याचं बजेट वर्ष काही 4,500 कोटीचं बजेट आहे, त्याला तुम्ही सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला
2,000-3,000 कोटी रुपये देऊ समजू शकतो, काही योजना घडू शकतात. नाशिक सारखं शहर आहे ज्याला तुम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला 1,000-2,000 कोटी रुपये देऊ समजू शकतो. ठाण्यासारखं शहर आहे, नागपूर सारखं शहर आहे, औरंगाबाद सारखं शहर आहे, कोल्हापूर सारखं शहर आहे. याचं काही मेजर अमाऊंट असती जर समजा केंद्र सरकारचं काही टाकडा असेल तर आपण समजू शकतो. बरं टाकायचं टाकायचं तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही क्रेडिट कसलं घेताय? प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट त्यांनी घ्यायचं. मुख्यमंत्री असताना वेगळं बोलायचं आणि पंतप्रधान झाल्यावरती वेगळ्या योजना आणायच्या, हे कुठचं काम आहे? आणि म्हणून या संपूर्ण स्मार्ट सिटीला आमचा विरोध राहील. काही नवीन काही गोष्टी घडणार असतील तर आम्ही नक्की त्याचा विचार करू. मी विनाकारण विरोधासाठी विरोध करणारातला मी माणूस नाही, विनाकारण राजकारण करणारातला माणूस नाही. जर चांगल्या योजना जर समजा शहरांमध्ये येणार असतील, चांगल्या जर समजा फंडिंग होणार असेल तर उत्तम गोष्ट आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारने ती गोष्ट करावी. आत्ताच्या स्मार्ट सिटीला आमचा विरोध राहील एवढं नक्की. यावर आपल्याला काय विचार असेल? हे गिमिक आहे, अर्थातच गिमिक आहे. आणि ज्या प्रकारे आपण म्हणताय कॉर्पोरेशन काम करतायत क्रेडिट घेण्यासाठी, फॉर एक्झाम्पल नाशिकचं आपण जर काम, अनेक गोष्टी आहेत ना, अनेक शहरांमध्ये अनेक ठिकाणी कामं चालू आहेत, त्या कामांचं क्रेडिट केंद्र सरकार घेणार स्मार्ट सिटीच्या गोंडस नावाखाली. बरं असे काय पैसे देतात तुम्ही? अशी कोणती गोष्ट तुम्ही करतात? आता साधी गोष्ट सांगतो. आता आता ह्याच्यामध्ये 24 तास पाणी असं त्यांनी दिलंय, बरोबर. आता नाशिक महानगरपालिकेमध्ये मुकणी धरणाचं काम सुरू झालंय, बरोबर. त्याचं टेंडर नाशिक महानगरपालिकेने काढलं आणि मुकणी धरणातून पाईपलाईनने नाशिक शहराला पाणी येणार, बरोबर. साधारणपणे आता पुढच्या 25 वर्षाचा नाशिक शहराचा पाण्याचा प्रश्न संपून जाईल. ते काय स्मार्ट सिटीच्या अंडर नाही केलं ना, ते महानगरपालिकेने केलं. महानगरपालिकेचे पैसे महानगरपालिकेने केलं, त्याचा स्मार्ट सिटीशी काय संबंध? आज पुणे शहरामध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये, अनेक ठिकाणी आपल्या ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी ज्या इन्व्हेस्टमेंट येत आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट आले आहेत, मला असं वाटतं की ती महाराष्ट्राच्या संस्कृती, बरोबर आहे, कल्चर, त्याच्यामुळे आज लोक इकडे येत आहेत. त्या प्रकारचं वातावरण आजूबाजूला आहे म्हणून इंडस्ट्री येते, त्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट होते, त्याचा स्मार्ट सिटीशी काय संबंध? नवीन जी शहर वरती येत आहेत ना, अशा शहरांना मोठं करा ना तुम्ही. म्हणजे ज्या महापालिकेचं बजेट कमी आहे त्यांना जर केलं, पण प्रश्न असा आहे परत तिकडे ना, त्या दुसऱ्या 200 कोटी काही होणार नाहीये ना. 200 कोटी तुम्ही 5 वर्षासाठी म्हणताय? नाही, 200 कोटी 200 कोटी कुठच्या यायला मिळणार? तर प्रत्येक ज्या स्मार्ट सिटीज आहेत त्यांना दरवर्षी 200 कोटी 100 कोटी 100 कोटी महापालिका, 50 कोटी राज्य सरकार, 50 कोटी केंद्र योजना द्वारा. समजा 200 कोटी देणार असतील म्हणजे किती झाले? माझे असं म्हणणं आहे की समजा छोटी शहर आहेत, या छोट्या शहरांना मोठं करा ना तुम्ही. आज मोठ्या शहरांकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? 100 कोटी काय आहे म्हणजे 100 कोटीत काय होणार आहे मला जरा सांगा, समजून सांगा मला कुठची योजना होणार आहे, कुठचीच होऊ शकत नाही. 100 कोटी रुपये पैशात खूप मोठे आहेत हो, पण ज्या शहरांचा आवाका एवढा आहे मला कळणार पण नाही कुठे गेले ते. असो सर, पॉलिटिकल पार्टी के चीफ के नाते क्या आप सेंटर को आपका ये रिजर्वेशन जो है वो बताएंगे और उसके ऊपर कुछ उनको सजेशन भी देंगे? मी माझं मत त्यांना कळवणार आहे वेळ आणि कोणत्या प्रकारे त्यांनी मदत केली पाहिजे. समजा या एखाद्या शहराच्या काही गरजा असतात, त्या गरजा आम्ही ज्यावेळेला तुमच्याकडे पाठवू त्यावेळेला तुम्ही त्या चेक करून आम्हाला त्याचा पाठिंबा दिला पाहिजे, तुम्हाला पाठपुरावा केला पाहिजे, पैसे दिले पाहिजे त्याचे. जर चांगल्या योजना जर शहरामध्ये राबवायच्या असतील तर मला असं वाटतं केंद्र सरकारने राज्य सरकारने त्याला पाठिंबा दिला पाहिजे, त्यांचं काम आहे ते. अशा प्रकारची योजना ज्या गोष्टी असतील त्या आम्ही नक्की केंद्र सरकारकडे पाठवू. मी मगाशी आपल्याला म्हटल्याप्रमाणे माझा काही असा विरोधासाठी विरोध नाहीये त्याला. मी याच्यातलं कुठचं राजकारण करू इच्छित नाही, परंतु ते जे करतायत ते मला असं वाटतं राजकारण. केडीएम निवडणुकीच्या काळात स्मार्ट सिटीची घोषणा झाली होती, तर त्यावर काय असणार आहे तुमची? कारण ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केली. देऊ तर देत
मी त्याच वेळेला माझ्या भाषणामध्ये आठवतं ना, मी माझ्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं, जर त्यांनी कल्याण डोंबिवलीसाठी 6,500 कोटी कुठून आणणार आहात तुम्ही? म्हणजे त्याच वेळेला मी सांगितलं दुष्काळ जाहीर केला आता महाराष्ट्र सरकारने, आणि त्याच्यासाठी म्हणून पेट्रोल आणि डिझेलवरती तुम्ही टॅक्स वाढवले, कर वाढवले, म्हणजे दुष्काळ निवारणासाठी तुमच्याकडे पैसे नाहीये त्याच्यासाठी तुम्ही कर वाढवता आहात, आणि एका कल्याण डोंबिवलीसाठी तुम्ही 6,500 कोटीचं पॅकेज देत आहात, ही थाप होती, ते खोटं आहे सगळं। हे निवडणुकीच्या तोंडावरती येऊन वाटेल ते आकडे फेकतात। मी पण माझ्या भाषणामध्ये नाही का म्हटलं, मी म्हटलं मी 10,000 कोटी रुपये जाहीर करतो, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, काय आता बोलायचं, म्हटलं माझ्याकडे पैसे नाहीत, केंद्र राज्याकडे पैसे नाहीत। महानगरपालिकेनं देखील त्यांनी रिजेक्ट केलं, त्यांचं म्हणणं आहे की सगळा प्लॅन आहे कॉर्पोरेशन किंवा नगरसेवकांना त्यांचे रोल्स कमी करण्यासाठी। आणि अर्थातच मला असं वाटतं केंद्र सरकारचं हे काम नव्हे, केंद्र सरकारने या महानगरपालिकांच्या विषयामध्ये गडबड करू नये, केंद्र सरकारने या महानगरपालिकांना ताकद द्यावी, ही शहरं मोठी म्हणण्यासाठी म्हणून त्यांनी ताकद द्यावी, एवढं फक्त माझं म्हणणं आहे। याच्यासाठी स्वतःची कंपनी स्थापन करायची आवश्यकता नाही, केंद्रातल्या लोकांची इथे यायची गरज नाही, जे आजपर्यंत घडत होतं त्याप्रमाणे ह्याच्या पुढे चालवावं। सोपी मागणी, याच्यामध्ये काही गैर काहीच नाही। मला असं वाटतं की कशासाठी येत आहे तुम्ही, अधिकार काढून घेणं किंवा तुम्ही कंपनी फॉर्म करणं कशासाठी चाललंय तुमचं? त्याच्या मागे फक्त राजकीय उद्देशच आहे, दुसरं काहीच नाही। रस्त्याची पण कामं चालू होती स्मार्ट सिटी मार्फत दाखवून नाही संबंधच नाही, अजून कुठची योजना जगलेली नाहीये। म्हणतो मी आता मी कल्याण डोंबिवली ज्याला मी प्रेझेंटेशन केलं त्याला मी सांगितलं 2 वर्षापूर्वीची टेंडर्स 3 वर्षापूर्वीची टेंडर्स आहेत ती सगळी, ठीक आहे। म्हणून या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? पहिली गोष्ट म्हणजे हे श्री आणि श्रीहरी आणेंच्या अधिकारात येतं का? त्यांना त्यांनी या राजकीय विषयामध्ये पडायचं काही कारण आहे? काहीही गरज नसताना त्यांनी हा सगळा विषय कशासाठी आणला? आणि स्वतंत्र विदर्भ या गोष्टीला आमचा संपूर्णपणे विरोध आहे। आज जर समजा बघायला गेलं तर आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे विदर्भातलेच आहेत, मग विदर्भातले मुख्यमंत्री झाल्यानंतर पण तुम्हाला महाराष्ट्राचा तुकडा वाढावा असं वाटतो कशासाठी? मी मागे एकदा म्हटलं होतं की ज्या आमच्या जिजाऊ साहेबांचा जन्म हा आमचा बुलढाणा जिल्ह्यातला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा पुणे जिल्ह्यातला शिवनेरीचा, तुम्ही काय आईची आणि मुलाची ताटातूट करताय का? संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे एक राहिलं पाहिजे। आज जर राज्याचे मुख्यमंत्री विदर्भाचे झालेले असतील तर विदर्भाचे विषय हाताळावेत। श्रीहरी आणेंच्या मागचा बोलविता धनी कोण आहे फक्त हा बघायला लागेल, की त्यांना एकदमच एकदम साक्षात्कार कुठून स्वतंत्र विदर्भाचा झाला माहिती आहे? पण ते आता महाराष्ट्राच्या वतीने बाजू मांडतायत, तर या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही त्यांना, ते कसे काय बाजू मांडू शकतात? आणि इतक्या गंभीर मुद्द्यावरती शिक्षण मंत्री विनोद तावडे त्यांची बाजू घेतात का? आणि यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या हिताची आहे। कसली हिताची भूमिका आहे याच्यात? काय कसलं हित आलं? हे राज्य तोडणे ह्यात काय हित आलं काय? स्मार्ट सिटीमध्ये ट्रान्सपोर्ट अपेक्षित आहे, ज्या प्रकारे ज्या पद्धतीने ट्रेन मधून लूप पडतायत ट्रान्सपोर्ट सिस्टम सुधारायला तुम्हाला वाटतंय का? तुमच्या घटना वगैरे रेल्वेमध्ये जाऊ द्या। हे बघा रेल्वे मंत्र्याचं नाही, शेवटी मी जे इतकी वर्ष जे सांगतोय की या शहरांमध्ये येणारे लोंढे हे जोपर्यंत तुम्ही आवरत नाही तोपर्यंत ही शहर आवाक्यात येणार नाही। रोजच्या रोज जी माणसं या शहरांमध्ये येत आहेत याच्यावरनं या असल्या घटना या होतच राहणार। तुम्ही किती सिस्टीम पूर्ण किती गोष्टी पुरवत राहणार तुम्ही?
जोपर्यंत या शहरांच्या बाहेरचा इतर भाग जोपर्यंत तुम्ही विकसित करत नाही तोपर्यंत या शहरांमध्ये हे लोंढे आपटत राहणार, आणि खास करून या महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांवरती आपटतात. त्याचाच मी आजपर्यंत विरोध करत आलो ना या गोष्टींचा, की हे आवरा म्हणून ह्याच्यातनं एक तर मराठी ठसा तुम्ही पुसण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचबरोबर ही शहरच बकाल करतात. त्यातल्या या असल्या घटना घडणारच. ठीक आहे, धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.